हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्तच ना. चला या नाश्ता करायला. तर आज आम्ही स्पेशल बनवलं आहे इडली सांबर आणि चटणी आणि डोसा. आणि डोसा आजच्या नाश्त्याला ते बनवलं आहे. तर सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. राहिलो आम्ही तिघी जणी. तर आम्ही आता नाश्ता करणार आहे. चला मग नाश्ता. प्रीतीसाठी डोसा बनवलाय कारण तिला इडली नाही आवडत. आणि हे इडलीचं पीठ आईत आणलं होतं आणि त्याची इडली बनवली. मग सांबर तो आणि आम्ही ही सांबर मी बनवले. आणि इडली मी बनवले. खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी प्रीतीने बनवली. आणि डोसा तिला इडली आवडत नाही म्हणून ती डोसा पण तिने बनवलेला. आणि ही सांबर म्हणजे सगळ्यांनी छान छान म्हणले असे सगळे बोट चाटत होते असं मी सांबर बनवलेला आहे. आणि इडलीच्या पिठामध्ये ताईंचा आवाज अजून नाश्ता केल्याने म्हणून ताईंचा आवाज मोठ्याने नाही येत. आणि प्रीतीचा घसा पण बसलेला आहे. आणि प्रीतीचा घसा बसला त्याच्यामुळे आम्ही कालचा व्हिडिओ नव्हता केला. आणि सगळ्यांचा नाश्ता झाला. आम्ही फक्त आम्हीच राहिलो तिघी जणी. म्हटलं आता व्हिडिओ बनवावा. आणि नंतर मग प्रांजू थांब. प्रांजूला विचारवा इडली कशी झाली. प्रांजू इडली कशी झाली होती बाळा? छान झाली होती. प्रांजलची इडली छान छान झाली होती. वेदान इडली कशी झाली होती? वेदांची पण इडली झाली. सर्वांना आवडली. आवडली ना? आता आम्हाला खाऊ द्या. सगळ्यांना इडली आवडलेली आहे. आणि ह्याच्यात मी मस्त पैकी ते मेथ्या असतात ना त्याची मी ह्याला फोडणी दिलेली. अजून जिरे तुम्ही अद्रक टाकले, लसूण टाकले, जिरं टाकले, मोहरी टाकले, सगळं टाकले. असं आम्ही खाऊ का? अद्रक नाही टाकले. चुकलं. अद्रक नाही टाकलं. अद्रक नसत हिला नाही बनवत आहेत. अद्रक असत का? बरं अद्रक खावा का? खायचंच मी मला बनवायचं. बरं बरं खायचंय ना. व्हिडिओ बनवतो ना आपण. आधी त्यांना तू बोलली का त्यांना जेवायला आधी? या नाश्ता करायला. या सगळ्यांनी नाश्ता करायला. खाव का? मी पण धन्यवाद. कसं झालंय? छान झालं. हा मागास पासून खात होती तेव्हा नाही सांगितलं. आता सांबर सांबर कसं झालंय? मस्त सांबर बनवलेले. प्रीतीला आधी देते. खा सांबर छान झाले. नाही नाही म्हणायचं. तुला देऊ सांबर? चला चला सर्वांनी नाश्ता करायला. आता सांबर खाणार आहे. मस्त सांबर टाकणार. आणि मस्त पैकी खाणार. चला सर्वांनी मस्त झालंय. तुम्ही पण आमच्यासारखं बनवा. स्वस्त खा, मस्त राहा. आम्ही खातोय आता इडली. पण इडली आयत पिठामध्ये मीठ कमी होत आहे ना? मीठ कमी असतं आयत पिठामध्ये. जर तुम्हाला जर मीठ टाकायचं असेल तर तुमच्या गरजेनुसार मीठ टाकू शकता. आम्ही पहिल्यांदाच इडलीचं पीठ आयत आणले नाही तर आम्ही आईच घरीच बनवू. चला स्वस्त खा, मस्त राहा. बाय. धन्यवाद. धन्यवाद. आता जेवढ्या बंद करा.